परमेश्वर विधानसभा क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कद्दावर नेते म्हणून ख्यातीप्राप्त विद्यमान आमदार सुनील केदार यांनी आज आपल्या 20,000 अधिक समर्थक तसेच सहयोगी मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या कार्यालयात दाखल केला आहे. मागील 25 वर्षापासून आधी सावनेर पार्श्वणी आणि सध्या सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये 49 एक हाती विजय संपादन करणारे सुनील केदार हे 2014 पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे निवडून येणारे एकमात्र उमेदवार असून सावनेर कडमेश्वर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, नगरपालिका सदस्य अशी मोठी जमिनी कार्यकर्त्यांची फळी त्यांनी ओलांडली आहे. तसेच शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित, अशिक्षित, बेरोजगार, महिला बचत गटांच्या समस्या सोडविण्याकरता पुढाकार घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख असल्याने आपल्या विकास कार्यावर विश्वास आहे आणि क्षेत्रातील जनता यावेळीही मला आशीर्वाद देऊन विजयी करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी किशोर गजबे, सोसरचे आमदार विजय चोरे, अनुजा केदार, मुलगी पौर्णिमा केदार, विजय बसवार, पवन जयस्वाल, मनोहर कुंभारे, मनोज बसवार, निलेश पटे प्रामुख्याने उपस्थित होते. नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर भव्य कार्यकर्त्यांना संबोधित करत राज्य शासनाने चालवलेल्या मनमर्जी कारभारावर खरपूस समाचार घेत म्हटले की एकीकडे बेरोजगारी वाढत आहे, शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे आणि सोबतच आसमानी संकट आहे, ओला दुष्काळ पडत आहे, सुशिक्षित अशिक्षितांच्या हाताला काम नाही, बाजारपेठीत ओस पडलेली आहे, महिला सुरक्षित नाहीत, हेच काय अच्छे दिन, अशा जनसामान्यांच्या प्रश्नांचे उत्तर या निवडणुकीत मतदाते सत्ताधारींना नक्कीच विचारणार असे कणखर संबोधन करून सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र परिवर्तनाची लाट आहे आणि सत्ता परिवर्तन होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि श्री क्षेत्र आदासा येथील गणपती बाप्पाच्या चरणी नारळ ठेवून प्रचाराला श्रीगणेश केलाय. लग्नाला तुम्ही 5 अगोदर सामने लावता मी आज बसल्यामुळे हाच विचार करत होतो. या मतदारसंघामध्ये जो आज तुम्ही लोक सगळेजण मला जे आशीर्वाद द्यायला आलेला आहे, हे आशीर्वाद, हे आपलं पण, हे बंधुत्वाचं नातं, हे कौटुंबिक सख्य, हे सामान्यामध्ये सुनील केदारला आपण सगळ्याच आदर समर्थन असलं तर हे मला काही लोक विचारतात आपण नारा दिलेला आहे, आपण नारा दिलेला आहे की आपली काही लोक झाले कसं ते विचारणारे माणसं, आमचं गणित आम्हाला विचारणा करा, मी जमीन से जुडे है आसमान त्या दिवशी 24 मतदान ज्या पेटेच्या गोष्टी तेव्हा तुम्हाला समजेल पासून या देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे सरकार मी वारंवार म्हणतो भाषणामध्ये. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी विजय पांडे, सावनेर, नागपूर.